नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भात आजची नवीन अपडेट या ठिकाणी असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा आरोग्य विभाग भरती संदर्भातची काय अपडेट आहे, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष। तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, वैद्यकीय विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग असेल, या विभागांमध्ये ही जी काही भरती प्रक्रिया होती 2023 ची, तर या भरती प्रक्रियेमध्ये मित्रांनो पाहू शकता बघा, दिनांक 28/5/2024 या ठिकाणी नोंदणीकृत डाकेने विषय काय देण्यात आलेला आहे, तर स्वयंसेवा अधिपरिचारिका गटक संवर्गातील स्पर्धा परीक्षा 2023 अधिपरिचारिका या पदावर नियुक्तीने पदस्थापना। तर बघा, जॉईनिंग आदेश जे आहेत, नियुक्ती आदेश जे आहेत, ते नियुक्ती आदेश या ठिकाणी उमेदवारांना पाठवण्यात आलेले आहेत, काही उमेदवारांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले। त्याचबरोबर ज्या उमेदवारांना वेटिंग क्लिअर केलेल्या उमेदवारांना देखील या ठिकाणी जॉईनिंग आदेश जे आहेत ते त्या ठिकाणी पाठवले जात आहेत। आरोग्य विभागाच्या म्हणजेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष या विभागांमार्फत या ठिकाणी अधिपरिचारिका या पदावर वेटिंग क्लिअर केलेल्या उमेदवारांना जॉईनिंग आदेश जे आहेत ते त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, जशाच पद्धतीने आरोग्य विभागाची देखील वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे। आता वेटिंग लिस्ट कधी लागेल, तर बघा वेटिंग लिस्ट जून महिन्यांमध्ये लागणार आहे आरोग्य विभागाची, आणि जशीच वेटिंग लिस्ट लागेल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।